नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आत्ता वाजले 9:30 आणि 9:30 वाजताच इतकं तुफान होऊन लागतं आहे आता। सो मी आता टेरेसवर आलो, अक्षरशः डोळेसुद्धा वरती करता येत नाही, उन्हाचा पारा खूपच वाढला आहे आत्ता। आज आहे 15 मार्च आणि उद्या आहे 16 मार्च। तर उद्या आहे पल्लवीचा वाढदिवस आहे। सो बघूया आपण तिचा वाढदिवस कसा साजरा करू। ते उद्या बड्डे, त्यामुळे हॅपी बड्डे पल्लवी, तुला मी आत्ताच विश करतो आहे, उद्याचा वेट नाही होत माझ्याने। मित्रांनो खूप ऊन लागतं इथे, मी आता खाली जातो रूममध्ये। तर मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी माझ्यासाठी पण आहे। ज्या दिवशी जीवन कदम सुलावाईने आर्ट्सला आलेले होते त्या दिवशी मी त्यांना भेटायला, ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तर तो ब्लॉग त्यांचा आलेला आहे, काल सायंकाळीच आलेला आहे, तर त्यात मी पण आहे। सो तुम्ही जाऊन बघू शकता आणि मी तुम्हाला त्यातली ती क्लिप आहे ती तुम्हाला पण दाखवतो। सो बघा आता ही आपण निघालो होतो पुढच्या कार्यक्रमाला, तिथेच आपला जे केव्ही फॅमिली मेंबर भेटलेला आहे। हाय मित्रा, काय नाव तुझं? राहुल निकम। बाहेर याची वाईफ थांबलेली आहे, आतमध्ये नाही येऊ शकले, पण आपण त्यांना भेटूयात आणि मग आपला कार्यक्रम कंटिन्यू करूयात। तर मित्रांनो ती क्लिप तुम्हाला कशी वाटली असेल जीवन दादा सोबत, तर कमेंट करून मला नक्की सांगायला घाबरलेलो होतो मी तेव्हा। सो मी त्या ब्लॉगची त्या दिवसापासून वाट बघत होतो की दादाचा ब्लॉग केव्हा येतो केव्हा येतो, रोज सकाळ सायंकाळ डेली चेक करत होतो। सो फायनली त्यांचा काल ब्लॉग आला आणि त्यात मी होतो, खूप छान वाटतंय आणि ती क्लिप तुम्ही बघितली असेल। काय करते ग, काय करते, ताण लागली का तुला? गाडी धुतोय, गाडी धुण्याचा प्लॅन होता पण काय लहान आहेस का पकड पकडी खेळायला? बेटे ओ बेटे मौज कर दी, हाँ मौज कर दी, वाह बेटे वाह। hours later can you move it along, I'm all out of time cards। सो गाइस आम्ही आता थोडं पुढे पर्यंत चालत जातोय। बेटे ओ बेटे मौज कर दी, हाँ मौज कर दी, वाह बेटे वाह, अरे वाह शेर, वो तुम तो, अरे तुम तो बड़े हैवी ड्राइवर है भाई। पल्लवी इथे संताप व्यक्त करताना यू घाबरते का तू त्याला? तुझा असा व्हिडिओ काढला पाहिजे तुझा। अरे काय डरपोकेस, एवढं डोक्याला घाबरतेस? किती व्हाईट कलरचा होता, किती छान होता तो। तर मित्रांनो पल्लवीला आज करमत नाहीये, तिचा आज जीव असा कसा तरी करून येतोय, आज तिला करमत नाहीये, त्यामुळे आज तिला थोडं बाहेर फिरायला घेऊन चाललोय इथपर्यंतच। आणि मग उद्या घरी का ग? जा बाबा जा। अरे यार जा ना, एवढा रसा दिला तरी वर ना वाजवतोय। पल्लवी सांग तुझ्या भाषेत। बोलले पढने लिखने वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए। ये तुझी भाषा है, मैं क्या बोल रहा हूँ तू क्या बोल रहा है? अबे तेरी और मेरी लाइफ में चेंज तो ही। सो आज खूप गर्दी, ट्रैफिक है ना, आणि आपण दोघं हे बघ ती उंच आहे ना ग, आपण एवढी हाईट कोणाची असते, एवढी हाईट कोणाची, लोकांना अजिबात असं म्हणजे दमच राहिलं आणि इतकी ट्रॉफिक वगैरे बिंगामाची गर्दी करतात का करतात मला हेच कळत नाही। सगळ्यांनाच घाई पडलेली आहे, आपल्याला पण आहे आणि मग कितीला आहेत बेडशीट? 350 ला। पल्लवी या झाडाला बघ ना कसे फळ लागलेत। हे पोरी कुठे चालली? पल्लवी पळ,
नको चल गणपती बाप्पा होते तू अचानक लहान कस काय झाली हा म्हणजे आज तुझा शून्य दिवस आहे ना आता थोडं माझा जन्म किती वाजता झालाय दोन वाजता झालाय म्हणजे तू आता -0 मध्येच आहे बॉस आणि रात्री आज दोन जेव्हा नंतर मग पूर्ण 0 देशील आणि त्यानंतर मग एक मध्ये वा सो गाईज आम्ही आता इथून एक चक्कर मारून आता रिटर्न घरी जातोय आणि त्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत आज भाजी काय बनवली पण तो आज जेवणाचा बेत आहे आमचा काय दाल चावल वरण भात रॉंग साइड पे आता आपल्याला या साइडला जायचंय परत त्या साइडने जाऊन या साइडला की गड्डी भी खड़ी है अगर हमें पकड़ लिया ना तो पैदल चलते हुए भी फाइन भरना पड़ेगा और पीछे भी हमारे पास भारत सरकार तुलाच बनवायला पाहिजे असे वेगवेगळे रूल जेव्हा काढशील ना तू पल्लवीला जर रूल काढायला पाठवलं ना पल्लवी पहिले एक रूल काढेल जे खालच्या मजल्याचे जे जाडे माणसं असतात ना त्यांना पहिले करायचं बाहेर काढेल ते आणि पहिले वरच्या मजल्यावर टाकेल लाल निघतील का आपलं पण अब हमारे घर पर नया छोटा बेबी आने वाला है उसके लिए पल्लवी जी तुझ्या वाढदिवसाची तयारी चालू आहे आणि उद्या तिला खूप सारं शॉपिंग करावं लागणार उद्या तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे ती आता रात्री 2 वाजता खूप असं खूप छोटी होऊन जाणार आहे आणि मग तिची खूप मोठी शॉपिंग करावी लागणार आहे ते काय काय असतं मला नक्की सांगून दे म्हणजे एवढं लहान त्याला काय कळणार आहे खूप सारे कपडे आता उन्हाळा येणे चालत अच्छा तो 1-1.5 वर्ष तर दूधच येईल अरे यार अरे ऐक ना आपण तिकडे गेलो होतो बघ सरळ त्या रस्त्याने लाकूड गावकडे तिकडे म्हशी खूपच उदस काय म्हशी घेऊन यावी लागेल कारण मग त्या बाळाला दूध तर लागेलच हे असं खादाड बाळ येणार आहे उद्या जे आत्ताच केळी खाणार आहे तर मित्रांनो आम्ही असंच रस्त्याने चालतोय आपलं घर काय येत नाहीये आणि इकडे खूप मोठं जंगल दिसत आहे अमेझॉन का जंगल आहे बंदर और एक बंदर टाइगर दिखाना हाँ और मैं एक बंदर को लेके जा रहा हूँ मेरे साथ एक बंदर है या बंदरिया है बंदर नहीं बंदरिया है तुम मगर जो हर किसी को काट के खा जाता है ऐसा मगरमच्छ तो मेरे कभी देखा नहीं हाँ तो पहली बार ही देखा है ना उसका सिर्फ जबड़ा बड़ा होता है और जीभ बड़ी होती है और जो हर वक्त बड़बड़ 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 बड़ करती रहती है ना बरोबर बोल रहा ना मी गजब बेइज्जती है तर मित्रांनो आत्ता वाजले 8 आणि आमचं जेवण झालेलं आहे एकदम टच तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय बाय